नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा भाजपचे आमदार आक्रमक झालेले दिसतात. आजही त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बॅनरबाजी करत आंदोलन केलं. ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेले दिसतात. ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत पायऱ्यांवरची. आजही बॅनरबाजी करतायत भाजपचे हे सगळे आमदार. शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करावी अशी मागणी या सगळ्या आमदारांकडून केली जाते. या संपूर्ण आंदोलनाचा परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. भाजपने आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र केलेलं आहे. विधानभवनाच्या आवारात भाजपच्या आमदारांची घोषणाबाजी सुरू आहे. आपल्यासोबत सुभाष देशमुख आहेत. देशमुख साहेब, काय मागणी आहे प्रामुख्याने? कोणत्या विषयावर आंदोलन सुरू आहे? शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणार का? माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना द्यावेत म्हणून राज्यपालाकडे मागणी केलेली आहे. तेच पैसे माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तत्काळ द्यावे म्हणून मागणी आहे आमची. आपण बघितलं पायऱ्यांवरती आता भाजपचे सर्व आमदार घोषणाबाजी करतायत. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत केली पाहिजे अशी मागणी भाजपच्या आमदारांची आहे. आणि आज दुसऱ्या दिवशी, पहिला दिवस सावरकरांच्या मुद्द्यावर गाजला अधिवेशनाचा, दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, आणि आज तिसरा दिवस पुन्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपचे आमदार नागपूरच्या अधिवेशनावर, विधानभवनावर आंदोलन करतायत. विधानसभेत सुद्धा हा मुद्दा घेऊन विरोधक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतील. जोपर्यंत 25,000 रुपये हेक्टरी मदत ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केली जाणार नाही तोपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालू दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपने घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह दीपक बातुसे, झी 24 तास, नागपूर.